माझी वसुंधरा ग्रीन टीम। नमस्कार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ग्रीन टीमच्या माध्यमातून अनेक कलाकारांना आपण भेटतोय आणि या कलाकारांची एक पर्यावरणाविषयीची सजगता या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय। अनेक मराठी नाटक चित्रपट यातून आपण त्यांना पाहिलेलंच आहे, पण त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांमधनं ज्यांनी स्वतःचा ठसा उमटवला असे अभिनेते आणि त्याचबरोबर पर्यावरण प्रेमी पर्यावरण स्नेही असे सयाजी शिंदे आज आपल्या सोबत आहेत। सयाजी, स्वागत आहे या कार्यक्रमात। नमस्कार। खर तर सयाजी, कसं आहे की एक अभिनय म्हणून आम्ही ओळखतोच, पण त्याच्या बरोबरच एक पर्यावरणाविषयीची तुझी जाण किंवा आवड ही आम्हाला सातत्याने सगळ्या दृष्टीने जाणवलेली आहे। स्वतःला तुला केव्हा वाटलं की आपण पर्यावरणाविषयी काहीतरी काम केलं पाहिजे, असा काही प्रसंग घडला होता का किंवा अशी काही गोष्ट घडली होती का? नाही, ही काय ना, असं मी काय पर्यावरणासाठी चला करतोय असं काही करत नाही। एक आपल्याला आवडतं, ती गोष्ट आवडते, आनंद देते, म्हणून आपण ती करतो। त्याला उगाच सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरण प्रेमी आणि वगैरे वगैरे असं काही नाही। ते उगाच म्हणजे पर्यावरण प्रेमी असण्यापेक्षा पर्यावरण प्रेमी नसणं हे वाईट आहे। म्हणजे आपण पर्यावरणावर जगतो आणि त्याच्यावर आपलं प्रेम नसलं तर ह्याच्यात दुर्दैव नाही। त्यामुळे प्रत्येकानं शोधावं, खरं तर पर्यावरण प्रेम सगळ्यांनाच पाहिजे आणि ते मुळातच आतून असलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय। म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की पर्यावरण प्रेमी किंवा स्नेही असं विरोध न लावता ते काम करणं हे महत्वाचं आहे आणि ते कुठेतरी आतूनच यायला पाहिजे। पण या सगळ्याची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? मला जन्म, माझं खेडेगावातच जन्म झाला, त्यामुळे मला पंचमहाभूत, झाड, पाणी, हवा, जमीन, आकाश या सगळ्या गोष्टी होतातच जगणं होतं। त्यामुळे त्याची आवड काय जन्मताच होती। मी जन्मता एसटी गाडी यंत्राचा संबंध नव्हता, गुरंढोरं हवा पाणी ऊन वारा याचा संबंध होता, त्यामुळे मी त्यातच वाढलेलो आहे। त्यामुळे सुरुवात जन्मापासूनच झाली माझी। जन्मापासूनच झाली। पण झाडं लावणं असेल किंवा आपण हिरवाईसाठी काही प्रयत्न केले पाहिजेत किंवा झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत याविषयीचा एक अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी सहज होतं तुझ्याकडनं, पण ह्या खऱ्या अर्थाने ह्याला एक संस्थात्मक स्वरूप किंवा हे कामाचं स्वरूप असं कसं सुरुवात झाली याची? नाही, माझं लहानपणीचं गाव, जेव्हा आता मी धरणग्रस्त होतो, जमीन गेली, मग मी वॉचमन म्हणून कामाला लागलो, मग मी क्लास झालो, मग मी डीएड केलं, कॉलेज केलं आणि नोकरी लागली, पिक्चर मध्ये आलो, सगळं झाल्यानंतर माझ्या परत गावाला गेलो तर लक्षात आलं म्हणजे लहानपणीचं गाव नाही, गाव लहानपणीची झाडं नाहीत, त्याला एवढा इतिहास होता, इतके विविध प्रकारचे आंबे, जांभळं, करवंद, भोकरं असतील, इतकी फळं कर तोरणं पासून ती काहीच नाही। आता आता नुसतं एज्युकेशन एज्युकेशन, शाळा शाळा शाळा, आणि मुलाला सुद्धा आपण काय दिलं तर फोन कसला, गाडी कसली, लॅपटॉप कुठलं, आयपॅड कुठलं, नवीन घड्याळ कुठलं, तर ब्रँड ब्रँड ब्रँड, म्हणजे आपण विकासाकडे नाही चाललो तर आपण दुर्दैव नाशाकडे चाललोय। तर म्हटलं आपण परत पहिल्यापासून खरं तर झाडं लावली पाहिजेत, आपल्या गावापासून आपण सुरुवात करूया आणि मग समय विचारी लोकांना घेत गेलो आणि करत गेलो। त्याच्यात एक आनंद नावाची गोष्टच फक्त जपली, बाकी काय नाही। बरोबर बरोबर। पण आज एका दृष्टीने सह्याद्री वनराईला एक वृक्ष चळवळीचं रूप आलेलं आहे आणि ते खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतंय, लोकांपर्यंत पोहोचतंय। एक साधी गोष्ट, आपल्या ग्रीन टीम मध्येच गेल्याच आठवड्यामध्ये भरत जाधव आला होता आणि त्याने एक प्रसंग सांगितला की कुठच्या तरी एका शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण जात होतात आणि असे जात असताना वाटेत कुठेतरी झाडांच्या संदर्भात काहीतरी झालं आणि एक काही प्रसंग घडला तिथे। तर भरत म्हणाला की आम्ही सगळे कलाकार किंवा आपण सगळे कलाकार नेहमी आम्ही फक्त बघत बसतो किंवा आम्ही म्हणतो की अरे काहीतरी झालं पाहिजे, पण सयाजी तिथे उतरला, जाऊन त्यांची मदत केली, तिथे काम केलं। सो हे सहजपणे येणं जे आहे ना ते सगळ्यांनीच कशा प्रकारे आणलं पाहिजे याबद्दल आज काय सांगणार? नाही, प्रत्येक जण वेगळा असतो ना, त्यामुळे एकासारखा दुसरा अपेक्षित
नाही होत, कोणाकोणाला काय आवड असते. मला तसं ते खेडेगाव, रान, शेत याची आवड आहे आणि त्याप्रमाणे मी जगतो. त्यामुळे तशा गोष्टी सहजपणे असा की मध्ये जुन्नरला मी गेलो होतो आणि रस्त्यानं चाललो होतो तर अचानक मला एका झाडाला साखळी अशी त्या झाडात घुसलेली दिसली. ओ तर कधी काळी ते कशाला तरी गुरांना बांधायला साखळी घातली असेल आणि ते गुरु सोडून दिलं असेल पण झाडात ते झाड वाढलं, ती साखळी त्याच्यात आत ओ घुसली होती. तर इतक्या लोकांच्या लक्षात आलं नव्हतं. मग आम्ही ते मशीन आणलं, काढले. जसं मी आता अगदी या वर्षाच्या सुरुवातीला कुंभकोणमला शूटिंग लावतो, हाँ चेन्नईला एका तमिळ फिल्मचं शूटिंग करायला, तर तिथे एका पडक्या बिल्डिंग मधला मी डॉन असतो आणि त्या हिरोला तिकडे मारतो बिरतो असं सीन होतं. तर त्या बिल्डिंगच्या खाली एक जुनं झाड होतं पिंपळाचं बर आणि त्याला लहानपणी त्याला ते ट्रिगार्ड टाकलं होतं लोखंडाचं आणि अख्खं ट्रिगार्ड त्या झाडात गेलं होतं आणि झाड मोठं झालं बापरे होतं. तर हे कोणाला बिल्डरला कोणा कोणाला दिसलं नाही. तर मी तिथे जाता जाता थांबलो. मग आम्ही ते ती कटर मशीन आणलं, ते सगळं करून गेलं. तर तो बिल्डर म्हटला मी इतकी वर्ष इथं राहतोय, माझ्या कधी लक्षात आलं नाही ह्या झाडामध्ये असा काही झाड. तर हा एक आवडीचा भाग आहे आपल्याला दिसला ते आले की. खरंय खरंय, पण असं दिसलं म्हणून केलं असे मला वाटतं कितीतरी प्रसंग असतील. आता जसे दोन उदाहरणादाखल आपल्याला कळले असे कितीतरी प्रसंग असतील. पण सह्याद्री वनराई बद्दल सांगा की, कारण सह्याद्री सह्याद्री वनराईचं वनराई ने देवराई, सह्याद्री देवराई देवराई नाव आहे की पूर्वी देवराया होत्या, देवासाठी राखून ठेवलेली झाडं आणि ती बरोबर म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्कच होते किंवा आहेत अजून बरेचसे. तर तसं ते नाव यावं आणि परत लोकांनी देवासाठी राखून ठेवावी तशी सगळी झाडं राखून ठेवावीत आणि त्या अंगाने बघावं अशी आपली इच्छा आहे. पण आपण काय लोकांना सगळ्यांना शिकवत बसायला आपल्याला वेळ नाही, किंवा झोपेचं सोंग घेतलेला माणूस परत जागा होत नाही लवकर. अजून थँकलेस जॉब आहे. अजून म्हणजे आजच एक पोस्ट वाचले की जिथे 20 लाख रुपये राहतात त्याला 20 लोक पण त्या डोंगरावर झाडं लावायला येत नाही. म्हणजे 18,99,990 काही लोक असतील ती गाडी बंगला शिक्षण पैसे आणि ह्याच्याच पाठीमागे आहेत. तर ही परिस्थिती अशी आहे. तर ते 20 लोक नाही आले तर चालतील, बाकी सगळे लोक आली पाहिजेत आणि डोंगरावरती झाडं लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत, असं ते खरे चित्र होईल तेव्हा खरं. खरे, पण त्या दृष्टीने काम चालूच आहे आणि आता मला वाटतं एक ती चळवळ झालेली आहे आणि त्या दृष्टीने ते काम होणार आहे. आणखी एक खूप चांगली गोष्ट झाली म्हणजे मुलांचे वाढदिवस जसे करतो तसे झाडांचे वाढदिवस करावेत, ही संकल्पना कशी सुचली आणि ती संकल्पना कशी लोकांपर्यंत गेली पाहिजे अजून? नाही म्हणजे बऱ्याच वेळा मला ते झाडं लावायला बोलवतात तर फोटो काढतो आणि जाताना ती इतकी बघायला येतात, माणसं जाताना झाडं तुडवलेली असतात. ओ तर ते असं वाटलं की हे सगळं खोटेपणा आहे. तर आपण मुलांचे वाढदिवस करतो तसं झाडांचे काय नाही करायचं. मग मी ठरवलं की जिथं पण आपण झाडं लावू जेवढी जगतील तेवढीच लावायची. हा आणि आपण आपल्या मुलाचे वाढदिवस करतो तसं झाडांचे करावेत. मुळात संकल्पना होती की मुलांचे वाढदिवस नाही, आई वडिलांचे वाढदिवस करावे. आई वडिलांचे वाढदिवस करताना मग आपली आई आहे आणि दुसरी धरती माता दुसरी आई असते आणि तिची आलेली झाडं, म्हणजे ते आई नंतर दुसरी आई म्हणजे झाडच असतं. कारण आईने जन्म दिला की पहिलं दूध नाही पित तर आपण ऑक्सिजन घेतो आणि मरेपर्यंत ऑक्सिजन आपल्याला असतो. तर मग दुसरी आई जन्माला आलेला खरं तर ऑक्सिजन देणारी झाडच असतं ना. बरोबर तर त्यातनं मग झाडांचे वाढदिवस करायचे. बरोबर, पण किती प्रमाणात केले जातात आणि आज किती काय स्वरूप आहे त्या सगळ्याचं? अरे जिथे पण झाडं लावले तिथे आपण वाढदिवस साजरे करतो झाडाचे, त्याचं काय असं हाँ पर्टिक्युलर असं नाही. पण साधारण तो हेतू राहतो की आपण त्याचा वाढदिवस करावा आणि तसं काही त्याचे हिशोब नाही ठेवलं की आपल्याला कुठे हिशोब मांडायचे नाही, दाखवायचे नाही. पण बँकेत हा नाही म्हणजे त्यात काय काय प्रूव्ह करायचंय, आपल्या आनंदासाठी करतोय. आपल्याला आपल्याला जे चांगले विचार असतील ते घेतील आणि पुढे जातील. बाकी आपल्याला पटलेली गोष्ट आहे आपण आपल्या आयुष्यात करायची, दुसऱ्यानं सांगणं आणि ह्यात आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालणं काय करतात. पण एक गोष्ट हीच आहे की आज जेव्हा माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपण हे बोलतोय तर एक तुम्हासारख्या कलाकारांकडे बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसांना सुद्धा एक बळ येतं आणि वाटतं की अरे वा सयाजी शिंदे करतोय तर आपण पण केलं पाहिजे. हा एक इच्छा
नक्कीच अनेकांच्या मनामध्ये तयार होईल. आणि त्या सगळ्या दृष्टीने 15 ऑगस्टला झाडांचं शतक हा ही नेमकी काय संकल्पना आहे आणि त्याबद्दल काय करावं, लोकांनी कसं या सगळ्या योजनेमध्ये सहभागी व्हावं? आता मला असं वाटलं की एक सरपंच परिषदेच्या अध्यक्षांचा मला कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी फोन आला, तेव्हा मला असं वाटलं की समजा सगळ्या महाराष्ट्रातल्या पंचायती सरपंच आपल्या ग्रामपंचायती त्या गावाच्या पंचायती तिथले जे सरपंच आहेत त्या सगळ्यांनी जर माझा ऑक्सिजन माझी जबाबदारी आणि आपण अमृत महोत्सव आहे स्वातंत्र्याला होऊन तर खर तर आपल्यावर आपण एक वेगळ्या अर्थानं पारतंत्र्यच जगत आहोत. आपल्याला इंग्रज लोकांनी जी सिस्टीम लावून दिली होती की हा त्याच्यावरचा हा त्याच्यावर प्रोटोकॉल, तो तहसीलदार, तो कलेक्टर, मग तो मंत्री आणि नगरसेवक, मग आमदार आणि खासदार. आपण जर नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ही लोक कशी श्रीमंत होतात, ही लोक कसं बिझनेसमॅन होतात, ही लोक कसं इंग्रज लोक लुटून नेतात, तसंच यांच्याकडे पण 70 वर्षाचं बघितलं तर एवढी प्रॉपर्टी झाली. तर मुद्दा प्रॉपर्टीचा मी म्हणतो श्रीमंती म्हणजे ज्याला ऑक्सिजन घेता येतो, छान ऑक्सिजन घेतो, तेवढा श्रीमंत माणूस ना. तुझ्या नावावर किती जमीन आहे, किती गाड्या आहेत, किती, त्यांनी काही तू 500 वर्ष जगत नाही. त्यामुळे तो एक गैरसमज निघायला पाहिजे माणसाला की टॉप 10 श्रीमंत, टॉप 10 हे, अरे टॉप 10 वगैरे काही नसतं. की आता त्याच्यावर एवढी प्रॉपर्टी आहे, ही किती भंगार कल्पना आहे ना, त्याच्यावर एवढी बिलियन आहे, तर म्हणून काय तो 500 वर्ष जगतो का? तुम्हाला नेचरनं जन्म दिलाय, नेचरनं वाढवलंय, तेवढंच तुम्ही जगणार, तेवढंच राहणार. तर ह्या भावनेनं तुम्ही नेचरला बरोबर घेऊनच जगलं पाहिजे, एवढी जी खरी गोष्ट आहे. त्यामुळे मग असं वाटलं की चला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याला नव्यानं सुरू करूया आपण. आता आपण नव्यानं स्वातंत्र्यात येऊया आणि आपल्या गावात 100 झाडं लावू, झाडांचं शतक करूया, शतकांसाठी जी झाडं लावूया, जी शतकांसाठी जी झाडं होती ती आपण अशी 100-200 रुपयावरती तोडून घालवली आणि त्याची वाट लावली. म्हणजे कित्येक हजारो फार्म हाऊसेस आहेत, त्या हजारो फार्म हाऊस बनताना हजारो वर्षाचं बनलेलं मातीचे थर वाहून जातात, हजारो वर्ष झाडं तोडली जातात आणि आपण त्याला विकास म्हणतो. पण आता हा ज्याच्या त्याचा आवडीचा भाग आहे, पण आपल्याला वाटतं की हे ह्या अंगाने जावं, की शतक झाडांचं शतक आणि शतकांसाठीचे झाडं आणि ती लहान मुलांना घेऊन, भजनी मंडळांना घेऊन, तरुण मंडळांना घेऊन गावात लावायची. आणि जर असं दर 15 ऑगस्ट 100 झाडं लावून त्या झाडांबरोबर देशाचा झेंडा लावायचा आणि तिथं राष्ट्रगीत म्हणायचं, ही जर परंपरा लागली तर 5-10 वर्षानंतर भारताला चांगलं, महाराष्ट्राला भारताला चांगलं स्वरूप येईल. एका गावात आपल्या लोकांच्या उपयोगाची वड पिंपळ असेल, चिंचा, जांभूळ, आवळा असेल, हीच लावली तर एका गावात 500 आवळा असेल तर त्याचं वर्षाचं उत्पन्न किती असेल? एका गावात 500 चिंचा असेल तर 50 लाख उत्पन्न येऊ शकतं. गेल्या 70 वर्षात असे प्रयोग नाही झाले आणि आपण विकासाचं त्यांचं धोरण होतं की नव्हतं त्याच्यावर न बोललेलं बरं, कारण त्यांचे हेतू असतील चांगले, पण जर नाही झाले तसे तर आपल्याला वाटतं की या अर्थानं व्हावं. आणि दरवर्षी 15 ऑगस्ट मिनिमम 100, मॅक्झिमम 500-5000 गावाची जशी अवकात असेल, जशी जमीन असेल, जसं त्यांची जगण्याची ताकद असेल त्याप्रमाणे लावावं अशी इच्छा. पण या सगळ्या उपक्रमाला आता प्रतिसाद कसा मिळतोय? कारण तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय आणि सगळीकडे व्हिडिओ गेलेला आहे. आता हा सगळा व्हिडिओ पोहोचल्यानंतर लोकांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत का? बऱ्याच ग्रामपंचायतीची पत्र आली की आम्ही 100 झाड लावतो आहोत. उदगीर तालुका पूर्ण संजय बनसोडे आहेत, ते पर्यावरण राज्य पर्यावरण मंत्री आहेत, तर त्यांनी जवळजवळ 80 गावांचं चॅलेंज घेतलेलं आहे. अरे वा. आमचे दत्ता काकडे सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहे, त्यांनी सांगितलं किमान 10-15 हजार ग्रामपंचायतीपर्यंत आपण पोहोचतोय. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच पंचायतींना मी, कारण आपली झाडं देशी झाडं आपण आणायची, आपण लावायची, आपण जोपासायची आपल्यासाठी, याच्यात स्पर्धा नाही, याच्यात काही नाही, कोण मागणं नाही, देणं नाही, पण पुढची पिढीसाठी उत्तरोत्तर आनंदात राहील. आणि तुमच्या आजूबाजूला 100 झाडे असली आणि 100 गाड्या असल्या तर गाड्या ह्या धूर सोडणार आहेत आणि हे ऑक्सिजन देणार आहे. कार्बन डायऑक्साईड सोडणाऱ्या गाड्या असतात आणि ऑक्सिजन देणारी झाडं असतात. तर आपली बँक गाडीमुळे श्रीमंत न होता आपली बँक झाडांमुळे श्रीमंत होईल, अशा अर्थानं त्याच्याकडे बघायला शिकवायचं मुलांना. खरंय खरंय, हा प्रत्येकाने विचार करायचा भाग आहे आणि जसं एक सुरुवात स्वतःपासून करावी तशी ही सुरुवात महत्वाची आहे. आणि मला वाटतं ती सुरुवात तू ज्या पद्धतीने केलीस त्या पद्धतीने महाराष्ट्रात आज तळागाळात ना सयाजी शिंदे अरे झाडं लावणारा,
हा जो एक मेसेज जातोय ना तो खूप महत्वाचा जातोय आणि त्यामुळे कदाचित अजून 10 लोकांना प्रेरणा येणार आहे. एखादा अनुभव असा की जो सुखद धक्का ज्याला म्हणता येईल की एरवी आपण बऱ्याच वेळा बघतो की पर्यावरणाचे नियम तर लोक पाळतच नाहीत, कचरा कुठेही टाकतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा होताना दिसतात, पण एखादा छान अनुभव की ज्याच्यामुळे बरं वाटलं असा एखादा अनुभव शेअर करता येईल का? नाही, आता काही अधिकारी डीएफओ म्हण किंवा वनरक्षक असतील किंवा वनमजूर असतील ती चांगली रोपं तयार करतात, आउट ऑफ द वे जाऊन काम करतात, कारण तर गव्हर्नमेंट त्यांचे अधिकारी त्यांच्या बदल्या त्यांचं काय आर्थिक गणित याच्यामध्ये आपण पूर्णपणे फसलेलो आहोत. तर कागदोपत्री सगळे अधिकारी काम करतात आणि पुढे दाखवतात, याच्यामुळं मी असं म्हणतो की 50 वर्ष त्याच जागेवर खड्डा करतो आणि त्याच जागेवर झाडं लावतो परत तिथंच असं ह्याचे हिशोब बघत बघू शकतो. पण काही अधिकारी बेमालूमपणे चांगलं काम करतात आणि असं बघितलं की खूप सुखद वाटतं की अरे बरं, दुर्दैव असं की पैसे घेऊन आपण ज्याच्यासाठी पगार घेतो ते काम करायचं नाही याच्यात खूप दुर्दैव म्हणाय ना की आता मला वाटतं की 5-6 वर्ष आम्ही याच्यात काम करतोय, खूप खर्च होतो आणि खूप अधिकाऱ्यांना समजावं लागतं, खूप भाजीभाजी करावी लागते आणि ते पगार घेतात तरी काम करत नाहीत आणि आम्ही बिनपगारी असतो, आम्हाला राहायची जायची सोय नसते. आमचे सगळे माझ्यावर मित्र असतात ते खरं तर काय स्टँडर्डचे लोक आहेत, पण आम्ही एसटीने काय जातात, एसटीने लोक काय येतात, साध्या रूममध्ये काय राहतात आणि हे करतात तेव्हा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करावं असं नसतं. तर हे प्रेमानं सगळ्यांनी जर केलं आणि मनावर घेतलं तर पण काय माहिती ना परत वाटतं की जो तो आपल्या ठिकाणी बरा असतो, जो तो आपल्या ठिकाणी खरा असतो त्याचं लकलक त्याला आपल्या लकलक आपल्याला. खरं खरं ही चळवळ पुढे नेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळेच मला वाटतं प्रत्येकाने जी ई प्लेज घेतली आहे, म्हणजे आता माझी वसुंधराच्या निमित्ताने बोलायचं झालं तर 1,40,00,000 लोकांनी ई प्लेज घेतली आहे, त्याप्रमाणे त्यांनी काही फोटो काही गोष्टी करतायत म्हणजे कामं सुद्धा करतायत ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतंय. तर शेवटच्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी आपल्या सगळ्या बघणाऱ्या प्रेक्षकांना नक्की सांगेन की सयाजी शिंदे यांनी सुद्धा ई प्लेज घेतलेली आहे, पण तशीच ई प्लेज मंडळी तुम्ही सुद्धा घ्या आणि माझी वसुंधरा ग्रीन टीम या ग्रीन टीमला अधिक सशक्त करा. जेव्हा आपण ई प्लेज घेतो तेव्हा असं एक छानसं सर्टिफिकेट येतं आणि कुठेतरी आपण काही काम करतोय याची एक नोंद होते, अर्थात नोंदीसाठी काम करायचं नाहीये तर आपल्याला हे काम आपण केलं पाहिजे यासाठी हे करायचं आहे. ज्यांची ई प्लेज घ्यायची राहिली असेल त्यांच्यासाठी नक्की सांगते की माझी वसुंधरा .in या वेबसाईटवर जा, ई प्लेजला क्लिक करा, पुढे जावर क्लिक करा, मग वैयक्तिक की सामूहिक यातले पर्याय निवडा, पुढे फॉर्मवर माहिती भरा आणि सबमिट करा आणि ई प्लेज घेतल्यानंतर सर्टिफिकेट फेसबुकला अपलोड करा आणि माझी वसुंधराला टॅग करा. तुम्ही जी ई प्लेज घेतली आहे त्याच्या कामाचे फोटो सुद्धा फेसबुकवर अपलोड करा, आम्हाला टॅग करा आणि तुमचे फोटो डायरेक्टर .maajivasundhara@mpcb.gov.in या ईमेल आयडीवर आम्हाला नक्की पाठवा. सयाजी, आज ग्रीन टीम मध्ये सहभागी झाल्यामुळे आम्हालाही खूप बरं वाटतंय की खराखुरा नुसतं अभिनेता म्हणून तुला बोलावलं नाही तर खराखुरा पर्यावरणासाठी काम करणारा म्हणून आम्हाला बोलावताना खूप बरं वाटलंय आणि ग्रीन टीम मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप बरं वाटतंय. जाता जाता या वृक्ष संवर्धना संदर्भात लहान मुलांना आपण काय सांगणार आहोत किंवा पालकांना काय सांगणार आहोत की त्यांनी मुलांमध्ये ही भावना कशी रुजवली पाहिजे? मुळात आता गव्हर्नमेंटच्या ह्या माझ्या वसुंधरा संकल्पना तर ती ग्रामपंचायतीपासून सुरू केली पाहिजे, शाळेतल्या विद्यार्थ्यापासून सुरू केली पाहिजे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटनं शासनानं एक रोप दिलं पाहिजे आणि त्याला ऍडमिशन दिलं पाहिजे आणि जसं विद्यार्थ्याला गणित येत नाही तर घरातले सपोर्ट करतात आणि शिकवणे लावतात आणि तसं त्याला सांगितलं पाहिजे की एक झाड तू जर 12वीपर्यंत जपलंस तर तुला इतके मार्क मिळतील आणि त्याचा तुला फायदा होईल. हे जेव्हा शासन करेल तेव्हा पर्यावरण त्याच्या नसात येईल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक वर्गातले 50 विद्यार्थी 50 प्रकारची देशी झाडं जेव्हा त्यांची एकमेकाशी चर्चा होईल, माझ्या झाडाला फुल आलं, माझ्या झाडाला पान आलं, माझ्या झाडाला फळ आलं, तेव्हा ते छान येईल ते मार्क. आणि अशा पद्धतीने जेव्हा सुरुवात होईल ग्रामपंचायतनं पहिलीतनं आणि ते जेव्हा कंपल्सरी होईल तेव्हा कुठेतरी फरक पडेल असं मला वाटतं. वा, आणि एक झाड आपल्या सोबत वाढवणं
आपल्या सोबत ते झाड जगतंय याचा आनंद कदाचित खूप वेगळा असेल. मी शेवटचा प्रश्न म्हटला पण अजून एक प्रश्न मला फक्त विचारायचा आहे. गणपती जवळ आलेत, इको फ्रेंडली गणपती या विषयाबद्दल काय सांगशील? नाही आता मला माझ्या डोक्यात असं खूप आहे की गणपतीचं विसर्जन म्हणजे मुळात गणपती जर बाहेर बसवायचा असेल, जर मंडळात बसवायचा असेल, तर तो मातीचा गणपती त्याच्या डोक्यात तुरा म्हणजे ते झाड बी लावलेलं असेल, 12-15 दिवसात एवढं वाढलेलं असेल, तो डायरेक्ट कुठेतरी विसर्जन करायचं एका खड्ड्यामध्ये त्याचं, आणि तो 2021 गणपती, 2022 गणपती, 2023 गणपती असे गणपती आणि ते झाड येतील. मला जसं पंढरपूरच्या विठ्ठोबाला शिर्डी साईबाबा असेल, तिरुपती असेल, तिथं प्रसाद म्हणूनच एक रोप द्यायचं आणि तो रोप श्रद्धेने घरी घेऊन जायचं आणि देवाने दिलेला मला प्रसाद आहे आणि तो प्रसाद आपण लावायचा. या पद्धतीने जेव्हा शासन निर्णय होईल आणि जर देवळात आलं तर तुम्हाला प्रसाद म्हणून रोपच मिळेल, दुसऱ्या देवाचा प्रसाद मिळणार नाही, हे जेव्हा होईल तेव्हा फार चांगला. वा, खरं तर या सगळ्याच गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजेत आणि त्या लवकरात लवकर अंमलात येतील अशी आपण सदिच्छा नक्कीच व्यक्त करूया. पण आपण आपल्यापासून ही सुरुवात नक्की करू शकतो एवढं आज आम्हाला नक्की शिकायला मिळालं. सो सयाजी, ग्रीन टीम मध्ये सहभागी झाल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आहेत ना सुंदर माझ्या ऑर्गेनिक भाज्या? मी ई प्लेज घेतली आहे. माझ्या घरातला ओला आणि सुका कचरा वर्गीकृत करेन. ओल्या कचऱ्यापासून किचन गार्डन साठी उत्कृष्ट असे कंपोस्ट बनवेन. कचरा व्यवस्थापनासाठी हातभार लावेन. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. ई प्लेज घेण्यासाठी माझी वसुंधरा.in संकेतस्थळाला भेट द्या. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन.